नमस्कार, देसीमिन चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज चिकन करी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप छान आणि सोप्या पद्धतीत ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये। चला तर सुरुवात करूया वेळ न घालवता। सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवला आहे, नंतर तेल घालूया। तेजपत्ता आणि कांदा मस्त असा ट्रान्सपेरन्सी होईपर्यंत तेलात परतवून घेऊया। चिकन करीला लागणारं इंग्रेडिएंट लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही बघू शकता। कांदा इथे पूर्णपणे भाजून झालेला आहे। आता ह्यात टोमॅटो घालूया। टोमॅटो घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे। आत्ता कांदा टोमॅटोत मीठ घालूया। मीठ घातल्याने कांदा टोमॅटो व्यवस्थित मॉइस्ट होईल आणि एकत्र होईल। कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलात परतवून झालेला आहे। आता ह्यात काही मसाले ॲड करूया। 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 2 टेबलस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर। त्यानंतर मसाले व्यवस्थित कांद्यात एकत्र करून परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो आणि मसाला व्यवस्थित तेलात भाजून झालेला आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे। त्यानंतर आपण ह्यात चिकन ॲड करूया। चिकन घातल्यानंतर सर्व मसाला व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे। चिकनला मसाला छान असा लागला पाहिजे। त्यानंतर 5 ते 10 मिनटं चिकन वाफेवर ठेवून देऊया। चिकन वाफेवर ठेवला आहे, तोपर्यंत मिक्सर जारमध्ये काही इंग्रेडिएंट घेऊया। चिकन करीला स्पायसी लुक देण्यासाठी काजू, बदाम आणि दही हे इंग्रेडिएंट मिक्सरमध्ये घालून फाईन पेस्ट अशी करून घेऊया। चिकन इथे वाफवून झालेलं आहे। त्यानंतर ह्याच्यात पेस्ट केलेलं काजू, बदाम, दही ते घालून घेऊया। चिकनमध्ये पेस्ट सर्व बाजूंनी छान असं फिरवून घेऊया। त्याच मिक्सर जारमध्ये पाणी ॲड करून चिकनमध्ये घालून घेऊया। थोडंसं वाटलंच तर पाणीसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर पळीने पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर लीड ठेवून 10 ते 15 मिनटं चिकन वाफेवर शिजून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चिकन करी कम्प्लिटली रेडी आहे। तुम्ही चपाती किंवा नानसोबत सर्व करू शकता। तुमचा खूप खूप धन्यवाद आहे व्हिडिओ पाहण्यासाठी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।